अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। फत्तेपूर ग्रामपंचायत प्रशासनाच्या भोंगळ कारभाराला कंटाळलेल्या ग्रामस्थांनी येथील विशेष ग्रामसभेकडे पाठ फिरवल्याने ग्रामसभा तहकूब करण्याची नामुष्की फत्तेपूर ग्रामपंचायतीवर ओढवली आहे। येत्या वर्षाचे अंदाजपत्रक मंजूर करण्यासाठी या विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते, परंतु फत्तेपूर ग्रामपंचायत प्रशासनाने आपल्या मर्जीतील विषय मंजूर व्हावे म्हणून या ग्रामसभेबाबत प्रसिद्धीच केली नसल्याचे गावात बोलल्यात जात आहे। या बरोबरच मागासवर्गीय समाजाच्या हक्काचा 15% निधी सुद्धा येथे खर्च करण्यात आलेला नसल्याने मागासवर्गीय कार्यकर्ते संतप्त झाले आहेत। कोरम अभावी सभा तहकूब करून नंतर होणाऱ्या ग्रामसभेत हवे ते विषय मंजूर करून घ्यायचे असे तर गोडबंगाल नाही ना, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। आपण आलो आहोत आज फत्तेपूर ग्रामपंचायतीत। आज विशेष ग्रामसभा 30 नोव्हेंबर रोजी अंदाजपत्रक सादर करण्यासाठी ग्रामसभा बोलवण्यात आलेली आहे। आपण या सभेचा वृत्तांत ग्रामसभेतूनच घेऊया। चला तर मग ग्रामसभेत आपण काय चाललेलं ते बघूया। सन 2018-19 अंदाजपत्रक सादर करण्यासाठी जी विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली होती ती आज तहकूब करण्यात आलेली। या संदर्भात आपण ग्रामपंचायत सरपंच रत्नाताई सुभाबाई पाटील यांना आपण याविषयी विचारूया। तर या मला सांगा, सभा तहकूब करण्यात आली याचं कारण काय? आजची ही सभा कोरम पूर्ण नसल्यामुळे ही तहकूब करण्यात आली आहे आणि पुढची सभा 5 तारखेला घेण्यात येणार। या सभेला कोरम अपूर्ण असल्यामुळे ही ग्रामसभा तहकूब करण्यात आली। 2018-19 अंदाजपत्रकाची जी ग्रामसभा आज तहकूब करण्यात आली, या ग्रामसभेसाठी आपल्याबरोबर जे सामाजिक कार्यकर्ते सुनील शेदुळे आहेत त्यांना आपण विचारूया। हो, या ग्रामसभेमध्ये आपलं काही गावाच्या काही म्हणणं होतं का? आज या ठिकाणी 30 नोव्हेंबर 2017 रोजी 2018-19 अंदाजपत्रकानुसार या ठिकाणी ग्रामसभा ठरलेली होती। आम्ही सकाळपासून पूर्ण ग्रामस्थ जातीने 10 वाजेपासून इथे हजर होतो। कोणती ग्रामसभा असो ती ग्रामसभेला अगोदर प्रोसिजर अशी असते की त्यांनी गावामध्ये दवंडी द्यायला पाहिजे, प्रत्येक ठिकाणी परिपत्रक लावायला पाहिजे, तसं कोणत्याही गोष्टी ग्रामपंचायत करत नाही। आज माझे भरपूर काही मुद्दे होते। आज मला ज्या ज्या विषयामध्ये बोलायचं होतं, माझा पहिला विषय होता मागासवर्गीय कल्याण खर्च 15%। या संदर्भामध्ये मी ग्रामपंचायतला वेळोवेळी 4 वर्षापासून निवेदन देत आहे। 4 वर्षापासून निवेदन देत असताना ग्रामपंचायत या ठिकाणी पूर्ण दुर्लक्ष करीत आहे। मी त्यांना लेखी पत्र सुरुवातीला माझं 1/16 दिलं आहे, त्याच्यानंतर मी दुसरं पत्र दिलं आहे त्यांना 2/16, तिसरं पत्र दिलं मी त्यांना 15/8/16, त्याच्यानंतर मी त्यांना स्मरणपत्र 15/8 परत दिलं, त्याच्यानंतर मी त्यांना माझे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग जळगाव यांच्याकडे लेखी पत्र दिलं आहे। तरी ग्रामसभा ज्या टायमाला होते त्या ठिकाणी संबंधित तिथले जे ग्रामसेवक आहे यांचं मुख्याला आहे गोदरी, यांच्याकडे गावे आहे जळांद्री, फत्तेपूर आणि गोदरी, त्याच्यानंतर आपली मोठी ग्रामपंचायत असल्यामुळे पिंपळगाव आणि टाकडीचा त्यांच्यावर भार वाढतो। तशामध्ये मागच्या 2 ऑक्टोबरची जी ग्रामसभा होती की मागील वर्षाचं जे काही लेखापरीक्षण झालं आहे, जे ग्रामपंचायतचे कामं झाले ते ग्रामपंचायतीने ग्रामसभेसमोर वाचून दाखवायचे, पण तसे न होता ग्रामसेवकाने वेळ काढून पणा केला आणि माझं मुख्यालय गोदरी आहे, मी तिथली ग्रामसभा घेतो, नंतर मी फत्तेपूरचा विषय बघेल, म्हणजे फत्तेपूरचा विषय क्लोज झाला, अशी माझी समस्या आहे। त्यानंतर 2 ऑक्टोबरच्या ग्रामसभेमध्ये माझा विषय होता 14 वित्त आयोगाचा विषय, यांनी फत्तेपूर टाकडी पिंपरी आणि पिंपळगाव या ठिकाणी कोणत्या कामाची प्रशासकीय मान्यता घेतली, अंदाजपत्रक तयार केलं, तांत्रिक मान्यता घेतली, काहीच नाही, कोणता विषय गावकऱ्यांना काही माहिती नसतो। मागासवर्गीय कल्याण खर्च जो वार्षिक 15% केला जातो हा ग्रामपंचायतने केलेला नाही बऱ्याच वर्षापासून, असं म्हणता आरोप काय सांगता येईल? मी वेळोवेळी लेखी निवेदन दिलं, मी तोडी यांना विषय केला माझा,
की तुम्ही हा जो तुमचं जे उत्पन्न असेल आपलं साधारण त्यांनी सांगितलं होतं मागच्या वेळेस की ग्रामपंचायतीचं आपलं 30 लाखापर्यंत उत्पन्न आहे त्याच्या 15% आणि मागासवर्गीयमध्ये वस्तीमध्ये कोणतेही कामे केलेली नाही. आपण बघताय की ग्रामसभेमध्ये जे विषय घेतले जातात ते वेळोवेळी पूर्ण केल्या जात नाही. त्यामुळे लोकांच्या समस्या वाढत चाललेल्या आहेत. याकडे प्रशासन लक्ष द्यावे. त्यासाठी कॅमेरामन योगेश चोपडे सर, रमेश तेरी, फतेपूर. क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 113 व्या स्मृती दिनानिमित्त पाळधी येथील कदळ नाईक विद्यालयामध्ये अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी महात्मा फुले यांच्या समाज कार्याबद्दल येथील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत सुद्धा व्यक्त केले. आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुले. आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुले. या महान क्रांतीमुळे, या महान क्रांतीमुळे समतोषी नाती जुळे. या क्रांतीचा उंच पताका गगन गगनी झुले. आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुले. आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुले. या दुबळ्या जातीमध्ये, या दुबळ्या जातीमध्ये शिकू लागल्या कड्या कोवळ्या अस्पृश्याची मुले. आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुले. आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुले. फुले यांचे त्यांचा जन्मदिनांक 11 एप्रिल 1827 रोजी झाला. ते अतिशय गरीब कुटुंबातले होते. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव होते. महात्मा फुले 1 वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. महात्मा ज्योतिबा फुले हे लहानपणापासूनही अत्यंत विचारशील व बुद्धिमान होते. त्यांनी मुलींना पुण्यातल्या मुलींना शिक्षण घेता यावं यासाठी त्यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांसाठी सुद्धा काम केले. त्यांनी शेतकऱ्यांचा आसूर हे पुस्तक लिहिले होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्या काळात समाजाच्या काही रूढी परंपरांवर हल्ला करत त्या बंद पाडल्या. अशा महान वीराला माझा कोटी कोटी नमन. एकच माळी फुलवी जीवन फुले. फुलफळामध्ये एकच माळी फुलवी जीवन फुले. धन्य ज्योतिबा फुले आपुले, धन्य क्रांतिबा फुले. धन्य ज्योतिबा फुले आपुले, धन्य क्रांतिबा फुले. क्रांती ज्योती सावित्री बाई किती सांगती जी नवलाई. महिलांना शिक्षण देऊन झाली सरस्वती ती आई. महिलांना शिक्षण देऊन झाली सरस्वती ती आई. क्रांती ज्योतीच्या प्रकाशाने शिकल्या मुली अनमुले. क्रांती ज्योतीच्या प्रकाशाने शिकल्या मुली अनमुले. धन्य ज्योतिबा फुले आपुले, धन्य क्रांतिबा फुले. धन्य ज्योतिबा फुले आपुले, धन्य क्रांतिबा फुले. सर्व महिला करुणी गोळा लावत ती जिव्हाळा. सर्व महिला करुणी गोळा लावत ती जिव्हाळा. मास्तरीन सावित्रीबाई शिकली मुलींना शाळा. मास्तरीन सावित्रीबाई शिकली मुलींना शाळा. नारी जातीच्या जीवनामध्ये फुलली सुगंधी फुले. नारी जातीच्या जीवनामध्ये फुलली सुगंधी फुले. धन्य ज्योतिबा फुले आपुले, धन्य क्रांतिबा फुले. शहापूर गावात सुद्धा माळी समाज बांधवांच्या विद्यमाने क्रांती सूर्य महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले. माळी समाजाच्या नियोजित मंगल कार्यालयाच्या जागेवर या प्रसंगी शहापूर गावातील सर्व समाजातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज रोजी आपल्याला विजयभाऊ तालुका अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आपल्याला आमंत्रण देत आहे. तर 3 तारीख आपण जानेवारी 3 तारीख दुसरीकडे आपण कोणाला भाऊ सांगू नये. आमच्या
शाकूरवासियांसाठी आपला ही तारीख राखीव राहावी ही आपल्याला विनंती आणि आमंत्रण इच्छित आहे. आमच्या विजय भाऊने संतापात सत्कार केला म्हणून विजय भाऊने आपण सर्व तास दोन तास आम्हाला उशीर होऊनही आपण थांबलात म्हणून आपले सर्वांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपला आजचा कार्यक्रम संपला. जय हिंद, जय ज्योती, जय गांधी. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.